नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्यास शरद पवारांची सहमती आहे. राष्ट्रवादी आग्रही असली तरी जागा शिवसेनेसाठी सोडली असं सुनील बागुल यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांनीच यासंदर्भातली माहिती दिली आहे. चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चंदन वृषाली, नाशिक लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाची ही बातमी समजली पाहिजे, कारण नाशिक लोकसभेची जागा आता ठाकरे गटाला सुटणार हे निश्चित झालेलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी कोर टीमनं काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान जी चर्चा झाली त्याच्यानंतर ठाकरे गटाकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नाशिकची जागा जी आहे लोकसभेची ती ठाकरे गटाला सोडण्यास शरद पवार स्वतः अनुकूल आहेत. त्यांनी त्या संदर्भातली संमती दिलेली आहे आणि एवढंच नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये ठाकरे गटाचा लोकसभेचा जो पण उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार नाशिकमध्ये येतील. मोठ्या प्रमाणात पवारांच्या रॅलीज या ठिकाणी होतील आणि नाशिकचा ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शरद पवार सुद्धा हे ताकद लावणार आहेत अशा पद्धतीची बातमी जी आहे ती या ठिकाणी येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषद निवडणुकांमध्ये ज्या विजय करंजकर यांची संधी हुकली आहे त्या विजय करंजकर यांना यावेळेला शिवसेनेच्या वतीनं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आता ठाकरे गटाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. लोकसभेची एक एक जागा ही फार महत्त्वाची आहे आणि महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जातीये का, हा एक प्रश्न आहे. धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. पवार साहेब राष्ट्रवादी हा आमचा भाग असल्यामुळे शिवसेनेची कोर कमिटी त्यांना भेटायला गेली होती आणि भविष्यातल्या ज्या निवडणुका येणार आहेत त्यांनी सांगितलं का प्रथम खासदारकीची निवडणूक लागणार आहे लोकसभेची, त्या दृष्टिकोनातून कशी तयारी आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये काय काय करायचं या दृष्टिकोनातून आमच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली आणि त्यांचं जे आत्ताचं जे आंदोलनासाठी आलेले त्यांच्याबरोबर शिवसेना कंटिन्यू आहे आणि आम्ही त्यांच्यावरती सहभागी पण होणार. नाशिकची जागा ही नाशिकलाच राहणार आहे त्यामुळं नाशिकची जागा शिवसेना कशी लढवेल या दृष्टिकोनातून आमचं नियोजन झालं.